नमस्कार, मी अनिता, अनितास किचन अँड गार्डन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. कसे आहात आपण सगळे? आशा करते की आपण सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि युट्यूब पाहण्यात व्यस्त असाल. चला तर मग आज मी आपल्यासाठी म्हणूनच घेऊन आले एक छानशी सोपी, अगदी सर्वात सोपी, आतापर्यंत रेसिपीमध्ये अशी रेसिपी घेऊन आलेली आहे सर्वात सोपी. तर आपण पाहूया कोणती सोपी रेसिपी आहे. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. तर आपल्याला हे सांडगे आता आपण बनवायला सुरुवात करत आहोत. भाताचे सांडगे आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी मी हा भात शिजून घेतलेला आहे. तर मी शिजवताना आतमध्ये मीठ घातलेलं आहे भातामध्ये. जर तुम्ही शिजवताना मीठ आतमध्ये घातला नसाल तर तुम्ही आत्ता ह्या वेळेस मीठ घालायचं आहे. तर मी शिजवताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे मी आता मीठ घालणार नाही आहे. मी फक्त आता ह्यामध्ये हे जिरं घालणार आहे थोडं. तुम्हाला जिरं आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही घातलं तरी पण चालेल. तर आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत. थोडा हा पाणी आहे, पाण्याचा हात लावून मी थोडंसं ते मळून घेणार आहे. तर आपण काय करायचं, हे भात आपल्याला जे भाताचे सांडगे करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला भात हा एकदम मऊ शिजून घ्यायचा आहे. तर म्हणून मी काय केलं, हा थोडा नेहमीपेक्षा थोडं जास्त पाणी घालायचं आणि थोडा मऊ शिजून घ्यायचा भात. हा थोडं जास्त पाणी घालायचं आणि मऊ शिजवायचं आणि आता हे छानसं मिक्स करून घ्यायचं. आपण हे छान तर असं मिक्स करून असं घेणार आहोत आणि ह्यानंतर याचे आपण सांडगे घालणार आहोत. अशा प्रकारे मी आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. जे मिश्रण भाताचं होतं, मीठ, जिरा आणि भात, हा मिक्स करून घेतला आहे. तर आता आपण हे याचे सांडगे करूया. तर थोडासा पाण्याचा हात लावायचा, पाण्यात हात बुडवायचा आणि थोडंसं हे मिश्रण असं हातामध्ये घ्यायचं आणि ताटामध्ये सांडगे घालायचे. तर हे थोडे मोठेच गोळे घालायचे कारण हे वाळल्यानंतर आकसतात, म्हणून जरा मोठे मोठे घालायचे. असं पाण्यामध्ये हात थोडा बुडवून घ्यायचा आणि थोडस असं घ्यायचं हातामध्ये हा भात असा आणि छोटीशी त्याची अशी गोळी बनवायची लांबट अशी आणि असे सांडगे घालायचे. असे जरा मोठे मोठे घालायचे. तुम्हाला असे आता हे दिसत आहेत मोठे पण वाळल्यानंतर तुम्हाला समजतील की असे खूप ते आकसून जातात, म्हणजे असे मोठे राहत नाहीत, अगदी छोटे छोटे होतात नंतर. म्हणून थोडे थोडे मोठे मोठेच घालायचे. खायला खूप सुंदर लागतात. हे कुरमुरे कसे असतात हलके, तसे कुरमुऱ्यांसारखे असतात, लहान मुलांना फार आवडतात, खूप सुंदर लागतात हे. अशा प्रकारे आपले हे भाताचे सांडगे घालून झालेले आहेत. तर किती छान दिसतात बघा. तर आता हे मी 2 दिवस कडक उन्हात वाळवणार आहे. आमच्याकडे फार कडक ऊन असल्यामुळे हे 2 दिवसात आपले सांडगे भाताचे हे वाळलेले आहेत. जसं तुमच्याकडे ऊन असेल त्याप्रमाणे तुम्ही ते वाळवा. मी मला हे 2 दिवस लागले. तर बघा हे सांडगे आता अशा प्रकारे छान खुळखुळीत अगदी वाळलेले आहेत. हे बघा असे छान झालेले आहेत हे. तर आता हे आपण डीप फ्राय करणार आहोत, तळून घेणार आहोत. अतिशय हलके होतात, जसे कुरमुरे असतात तसे होतात. तर आम्हाला आता हे डीप फ्राय करून घेऊ. सर आपला तेल गरम झालेलं आहे. तर आपण आता हे सांडगे, भाताचे सांडगे आहेत ते आपण आता तेला तळून घेऊया. छान असे हलके होतात, बाकी छान फुलले. कुरमुऱ्यासारखे असे हलके होतात हे बघा, मस्त. अरे वा, किती छान दिसत आहेत पहा, मस्त एकदम. सेम अगदी पॉपकॉर्न सारखे दिसत आहेत, दिसायला अगदी पॉपकॉर्न असतात तसेच दिसत आहेत. सुंदर, मुलांना फारच आवडतात. अजून एकदा आपण टाकलेले आहेत, आपण पुन्हा तळून घेऊया. जेवढ्याच आम्हाला पाहिजे तेवढ्याच आम्ही तळतो आहोत. बाकी त्याचा हे मी हवा बंद बरणीमध्ये किंवा पाकिटमध्ये बंद करून ठेवणार. आता गॅस कमी करायचा. हे बघा किती छान फुलले आहेत, ते एकदम हलके असतात त्यामुळे खाताना असे खूप छान चविष्ट लागतात. लहान मुलांना असं मधल्या वेळेला खाऊ म्हणून तुम्ही देऊ शकता. चला आता आपण हे काढून घेऊया.
कशाला दाखवलं शेवट अशा प्रकारे खाण्यासाठी तयार झालेले आहेत आपले भाताचे सांडगे किती सुंदर झाले आहेत पहा एकदम हलके झाले आहेत क्रंची झाले आहेत कुरकुरीत झाले आहेत मुलांना तर खूप आवडतात मुलांना काय अगदी मोठ्यांना सुद्धा आवडतात तर तुम्ही ह्या उन्हाळ्याचा उपयोग करून घ्या आणि अशा छान छान रेसिपी मी ज्या दाखवते उन्हाळ्याच्या तुम्हाला सोप्या त्या सगळ्या करून ठेवा उन्हाळ्यामध्ये आणि पावसामध्ये ज्यावेळी कुठे जायला बाहेर नाही मिळत त्यावेळी मुलं ज्यावेळी खायला मागतात त्यावेळी तुम्ही त्यांना ह्या अशा तळून द्या हे जे कुरमुळ्याचे जे सांडगे गेले आहेत ते सेम कुरमुळ्यासारखे लागतात भाताचे मधल्या वेळेमध्ये सो मुलांना तुम्ही खायला देऊ शकता किंवा पावसाळ्यामध्ये पण जेव्हा बाहेर पाऊस पडत असतो त्यावेळी काहीतरी असं क्रंची खायचं मन करतं त्यावेळी सुद्धा मुलांना तुम्ही मधल्या वेळेमध्ये खाऊ म्हणून देऊ शकता अतिशय पौष्टिक आहे भाताचं बनवल्यामुळे त्यामध्ये जिरं पण घातलेलं आहे त्यामध्ये खूप छान टेस्टी झालेलं आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल आणि तुमच्या घरातल्या सगळ्या माणसांना लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल तर करायला एकदम सोपी रेसिपी आहे आतापर्यंतच्या मी दाखवल्या रेसिपीमध्ये ही सगळ्यात सोपी रेसिपी मी दाखवलेली आहे पटकन होते तर नक्की करा तुम्हाला आवडले असल्यास इतरांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद देते नमस्कार.